महाराज पालखी रथाचे यावर्षी आषाढी पालखी सोहळ्यात सारथ्य करणाऱ्या सोन्या व सुंदर्या बैलजोडीने मानवंदना दिली. गणपती बाप्पा मोरया ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने मंडई गणपती मंदिर व आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी रथाचे यावर्षी आषाढी पालखी सोहळ्यात सारथ्य करणाऱ्या सोन्या व सुंदर्या बैलजोडीने शारदा गजानन चरणी अनोखी मानवंदना दिली. देहूकडे प्रस्थान करण्यापूर्वी पुण्यामध्ये या बैलजोडीचे आगमन झाल्यानंतर मंडई मंडळातर्फे स्वागत व पूजन करण्यात आले. अखिल मंडई मंडळातर्फे मंडळीतील शारदा गजानन मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, बैलजोडीचे मालक रवींद्र कोंडरे व कुटुंबीय नारायण चांदणे, दादा मोरे, अजय जेवेरी, संतोष ताजणे, डॉक्टर मंदार अंबिके, अमर लांडे, नगरसेविका स्मिता कोंडरे आदी उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी अर्ज केला होता. अर्ज होते 14. 14 अर्जातून 7 अर्जांची निवड झाली. त्यातून दुसरा अर्ज आपला, दुसरी चिठ्ठी आपली निघाली. दुसरी चिठ्ठी निघाल्यानंतर आपली बैल संत तुकाराम महाराजांच्या पालखीला लागलेली आहेत. भावना अशा आहेत की एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि बैल आपली लागल्यामुळं आपल्याला काल परवाचा ज्या दिवशी चिठ्ठी निघाली त्या दिवशी दिवस आपल्याला सोन्याचा उगवलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र मंडईमध्ये बैल बोलावले, आपली पूजन करतात, त्यामुळं घेऊन आलेलो आहे सर्व मित्र. पर पारंपरिक शेतकरी व्यवसाय असताना बैल जोपासायचा छंद पूर्वीपासून आहे, परंतु तत्पूर्वी शेतीत व्यवसाय होता आणि कालांतराने आर्थिक परिस्थिती जेमतेम होती, परंतु बैलांवरती प्रेम अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्यापासून करतात. आज परिस्थिती चांगली झाली तरी पण तितकंच प्रेम बैलांवरती आहे आणि जे प्रेम ते त्यांनी प्राण्यांवरती केले त्याचं आज चीज झाले. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आज बैल लागले म्हणजे कुठेतरी त्यांचं पुण्य प्राण्यांवरती केलेलं सार्थक झाले आणि असंच पुण्य आमच्या कोंडरे कुटुंबाला लागले. त्यामुळं पालखी जे सोहळा आहे त्या सोहळ्याच्या त्रष्टीचे आम्ही मनापासून कोंडरे परिवार आभार मानतो.